तुळजापूरची तुळजाभवानी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत. शारदीय नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी तुळजाभवानी देवीच्या 9 दिवसीय मंचकी निद्रेला सुरुवात झाली आहे. पण मंचकी निद्रा म्हणजे नेमकी काय हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शनिवारी सकाळी सुहासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून आणि तुळजाभवानी देवीचे शेजघर तयार करण्यास सुरुवात केली. देवीच्या पलंगावर 3 गाद्या 3 लोढ ठेवण्यात आले आणि त्यानंतर पलंग पोस्ट टाकून बाजूला मखमली पडदे लावण्यात आले. देवीचे शेजघर पलंगी कुटुंबियांनी पहाटे 5 वाजता तयार केले. मंचकी निद्रेची तयारी कशी होते तर सकाळी 6:30 नंतर तुळजाभवानी देवीच्या मूर्तीला भाविकांकडून दही दूध आणि पंचामृताने अभिषेक करण्यात येतो. देवीची मूळ मूर्ती स्वच्छ करण्यात येते. नंतर देवीला हळदी म्हणजे भंडारा लावण्यात येतो. त्यानंतर देवीची मूळ मूर्ती पुजारी अलगत उचलून ती शेजघरात आणून चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात येते. मूर्ती निद्रिस्त आल्यानंतर नैवेद्य दाखवून धूपारती सुद्धा करण्यात येते. त्यानंतर देवीची प्रसाद पूजा पार पडते आणि तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या आधीच्या 9 दिवसीय मंचकी निद्रेस प्रारंभ होतो. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रा कालावधीत देवीला सकाळी आणि संध्याकाळी सुगंधी तेलाचा अभिषेक केला जातो. देवीची मंचकी निद्रा म्हणजे नेमकं काय? मंचकी म्हणजे पलंग. याचे संदर्भ पौराणिक कथेनुसार नवरात्र उत्सव सुरू होण्याआधी देवी योग निद्रेत होती. यावेळी देवतांचं महिषासूर राक्षसासोबत युद्ध सुरू होतं. महिषासुराचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश देवीला 8 दिवसानंतर निद्रेतून उठवतात आणि देवलोकांचं रक्षण करण्याची विनवणी करतात. यावेळी देवी निद्रेतून जागी होऊन विकराळ रूप धारण करते आणि महिषासुराचा वध करते. त्यामुळे दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या आधी मंचकी निद्रा पार पडते. तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू असताना पुजारी रुंद विश्रांतीसाठी गादी उशी पलंग यांचा वापर करत नाहीत, कारण यावेळी देवीची मंचकी निद्रा सुरू असते. या वर्षी 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. 26 सप्टेंबर रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना होऊन दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येईल. घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.